पंढरपूर शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका टाटा सफारी गाडीमधील 4 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पंढरपुरात रिद्धी सिद्धी मंदिरासमोर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एक गाडी अडवली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 3,64,000 रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. गाडी मालक हे अनवली येथील पेट्रोल पंपाचे मालक असून त्यांचं नाव निलेश कोंडलकर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. याबाबत आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत. आचरिता लागल्यापासून आम्ही वेळोवेळी बऱ्याच वेळा अचानक नाकाबंदी लावून मोटर वाहनं चेक केलेली आहेत. त्यानिमित्ताने एक गावगुंडावरती किंवा जी काय या इलेक्शनच्या कालावधीमध्ये चुकीचं काम करणारे इलिगल काम करणाऱ्या लोकांवरती एक वेगवेगळ्या प्रकारचा दबाव ठेवण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही करत असतो. प्रेशर ठेवण्याचं आम्ही काम करत असतो. तशाच प्रकारचे आज माननीय DYSP साहेबांच्या आदेशानुसार आज आपण 10:30 ते 1 वाजेपर्यंत नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. ती नाकाबंदीची जागा आम्ही अचानक आम्ही ठरवतो, अगोदर कुठेही डिस्क्लोज करत नाही आणि त्यामुळं चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता असते त्यामध्ये. आणि म्हणून आज आम्ही गोपाळपूर रोडला पेट्रोल पंपाच्या बाजूला, इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही जागा निवडली होती आणि नाकाबंदी सुरू केलेली होती. साधारणपणे 12:30 आसपास आम्हाला एक टाटा सफारी त्यामध्ये चेक करत असताना त्यामध्ये 3,64,000 कॅश आम्हाला मिळून आली. स्वतः मालक ते कॅशचे मालक त्या ठिकाणी हजर होते आणि ती कॅश पकडल्यानंतर आचारसंहितेचा भाग असल्यामुळे 50,000 वरती कुठेही कॅश मुवमेंट करता येत नाही, ट्रान्सपोर्ट करता येत नाही कुठल्या डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंटशिवाय. तर अशी ती कॅश मिळाल्यानंतर आम्ही माननीय RO साहेबांना, रिटर्निंग अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी साहेबांना आम्ही कळवून त्याप्रमाणे ती FST पथकाकडे आम्ही ती कॅश हँडओव्हर केलेली आहे.